चार ओळींची गोष्ट त्यांची कवितेत मांडलेली त्याची तिची तुमची माझी सगळ्यांनी अनुभवलेली. नमस्कार मंडळी, मी तो म्हणजे मी मीच हो, पण या गोष्टीतला मी तो असू दे, म्हणजे काय ओळखलं ना मला झालं. मंडळी अभ्यास करायचा तेव्हा भरपूर केला आणि मग नोकरी लागली, H1 टॅग घेतला आणि सरळ अमेरिकेला आलो. मस्त मित्र मैत्रिणी दंगा मस्ती अशा वातावरणातून इकडे आलो. इथं येऊन बघतो तो काय राह, प्रत्येक जण आपल्या घरात, प्रत्येक जण आपल्या घरात आणि प्रत्येकाचं दार बंद, प्रत्येक जण आपल्या घरात आणि प्रत्येकाचे दार बंद, पण एकोप्यावर बोलण्याचा सर्वांनाचा एक छंद. काय करावं काहीच कळे ना, दिवसेंदिवस कोणी दिसे ना, आणि एक दिवस अचानक बरं का ती दिसली, जशी पूर्वी होती तशी, त्याचे भरपूर बदल झाले तिच्यात. हाय, हे हाय, काय म्हणतोस? हो, तू कशी आहेस? हो काय, मी मजा आहे. तू इथे? हो, मी इथे. मंडळी तुम्हाला सांगतो, सुरुवात कुठून करायची हा सुरुवातीला प्रश्न पडतो, सुरुवात कुठून करायची हा सुरुवातीला प्रश्न पडतो, आणि भूतकाळ आठवायचा तर प्रवास उंबरठ्यावर अडतो. तू इथे कशी? मी अरे आपलं कॉलेज संपलं त्यावर नाही का मी तुला म्हटलं होतं की MS करता अप्लाय केलाय. ओहो, MS करायला इकडे आले. MS झालं लोन, त्यामुळे जॉब पण इथेच, आणि जॉब इथेच त्यामुळे मी पण इथेच, आणि मला खूप उशीर होतोय. पण आता पण मला जरा एका ठिकाणी पोहोचायचंय. तू असं कर, तू मला फोन कर ना, मग आपण भेटणं ठरवूया. ओके, नक्की आठवण येत असेल. निघू हो, काय फोन नंबर कोण घेणार? म्हणजे तुम्हाला सांगतो, कॉलेजातही असताना ताट मारेने चालायची, कॉलेजातही असताना ताट मारेने चालायची, आणि खडूसपणा इतका की साधी वळूनही नाही पाहायची. आम्ही म्हणजे किडे जाऊ, आम्ही म्हणजे किडे जडू, मी म्हणजे राणी, अरे त्याही काळात दिली होती प्रत्येकाने विराणी. तुम्हाला सांगते, हा माझ्या कॉलेजमध्ये होता, त्यावेळी सुद्धा समोर आला ना की बायच्या पलीकडे काहीच नाही बोलायचा, एकपर्यंत हार नाही, काही समज. बरं, सगळ्या मित्रांना जमवून एक मोठाच्या मोठा कंपनी करून माझ्याकडे बघत बसायचा, हा एक तास, बाकी सगळ्यांनी खाली बघायचं, इतर कोणी माझ्याकडे बघायचंय का माहित नाही. बरं, वाट जे काय करत असतील ते. थोडक्यात काय, कधी हिंमत झाली नाही माझ्याशी बोलायला. रडकी गाणी ऐकवायचा हा मित्रांना कायम लईत, रडकी गाणी ऐकवायचा हा मित्रांना कायम लईत, विराणी म्हणून खरडायचा पान पान भरून वही. काय करू, नंबर तर मिळालाय तर बघू तिला. आयला मी पहिल्या हातात बावळले, साधं विचारलं पण नाही तिचं लग्न झालं की नाही. करू ना फोन आता, का करू एक दोन दिवसांनी. हॅलो, हा आई बोल. काय म्हणतेस मुलगा? बर, फोटो पाठव तू, मी बघू. हा काय, ए आई, मला कोणाचा तरी फोन येतोय, मी जरा ठेवते. नाही आई, मी आगाऊपणा करत नाही आहे, मला खरंच कोणाचा तरी फोन येतोय. ए आई ना प्लीज, खरंच कोणाचा तरी ऑफिसचा कामाचा फोन असेल, सारखा करताय कोणीतरी. ओके, तर मी ठेवते, तू फोटो पाठव, मी बघते आणि नंतर काय ते सांगते. हो आई, मला जाणीव आहे नंतर माझ्याशी लग्न नाही करणार कोणी, माझं वय वाढून जाईल. हो नाही, मी खूप सिरियसली बोलते, आता मी ठेवते, खरंच मला फोन येतो. ओके बाय बाय. हॅलो, बाय. हॅलो, तुम्हाला सांगते, 8 वर्ष झाली मला अमेरिकेत, एकही ब्लँक कॉल आला नाही. गरजच काय ब्लँक कॉल्सची कोणाला मला द्यायची? हा परवा भेटला 3 दिवसापूर्वी, 3 दिवसात 10 ब्लँक कॉल्स आले मला. याला वाटतं मला काही कळतच नाही, मी अजून कॉलेजमध्येच. हॅलो,
मी बोलतोय बोल. हां कशी आहेस? मजे. हां अरे सहज फोन केला. हां हे तुझं कार्ड मिळालं. मिळालं म्हणजे तू दिलंस तर म्हटलं नंबर लागतोय का तो पहा. अरे वा लागला का मग नंबर? हो म्हणजे काय. अच्छा बरं बाकी कसं? मजे सगळं छान. हो ना ठीक आहे. अरे अरे किती दिवस असावा अक्षय काय बोलू तुला? खरंच कळत नाही. संवाद घडतोच आपल्यात. संवाद घडतोच असल्यात तू समोर नसलीस तरी मी तुझ्या समोरच आहे. तू लपून बसलीस तरी म्हणून संवाद घडतो. शब्दात नको मांडायला तसाच राहणार आहे अगदी. सगळंच का हवं मी बोलायला? हॅलो हॅलो. हा काय गं भेटायचं का? हो अमुक जागी चालेल. तमुक ठिकाणी नक्की. ठीक आहे ओके ओके बाय चल बाय भेटू. सी यू. धाडस करून एकदा भेटायला बोलवलं. मंडळी प्रेम करणं सोपं असतं पण ते व्यक्त करणं कठीण बुवा. काय करायचं बघूया काय होते पुढे ते. का तिला सारखं भेटावं असं वाटतं? कदाचित मैत्री म्हणजे थोडं घेणं. मैत्री म्हणजे थोडं घेणं. मैत्री म्हणजे पुष्कळ देणं. मैत्री म्हणजे थोडं घेणं. मैत्री म्हणजे पुष्कळ देणं. मैत्री म्हणजे देता देता समोरच्याचे होऊन जाणं. फायनली साहेबांनी मला भेटायला बोलवलं. अगदी मी म्हटलं ना तसा राहिलेला आहे. काही फरक नाही पण तरी पण काहीतरी वेगळं आहे. खूप छान वाटतं त्याला भेटून. मस्त जुन्या आठवणी निघतात. त्याच्याबरोबर गपगप भरून कॉफी होते. जुना मित्र भेटतो. खूप एक्सायटेड वाटतं. मित्र म्हणजे एक झाड वळणावर वाढणार. मित्र म्हणजे एक झाड वळणावर वाढणार. आपली सावली होण्यासाठी उन्हा सोबत आणि लढणार. हाय हाय म्हणजे बोला. आलीस म्हणजे आलीस वेळेवर आली. तू मला बाकी कसं चाललंय? चांगलं चाललंय. ऐक ना खूप दिवस झाले भेटून. म्हटलं विचारचं जाऊन गेलं. लग्न नाही केलंस तू का? म्हणजे मैत्रिणी भरपूर होत्या पण बायको नाही मिळाली. काय सांगू तुला? माझ्या प्रत्येक क्षणात तुझा वाटा अर्धा. म्हणजे प्रत्येक क्षणात माझा तुझा वाटा अर्धा आहे. आणि भूतकाळ आठवायचा तर तुझ्या आठवणीची स्पर्धा आहे. ती असली की तो आला. तो असला की ती हजर. ती असली की तो आला. तो असला की ती हजर. मैत्री हळूवार फुलत जाते. नजरेत अडकून पडते नजर. खरं तर प्रेम काय माझं तिच्यावर. पण बोलायचं कसं? मला नाही जमत शब्दात मांडायला. मला नाही जमत शब्दात मांडायला मनातल्या सगळ्याच गोष्टी. उगीच वाटतं लाजू भाव. इतक्या वेळा भेटतो आपण तरीही कमी मी बोलत असून किती वाट बघतीये मी. सुचतच नाही पण याला काय बोलावं लवकर ते. खरं सांगते तुम्हाला. ओ मला काही फोन येतो. रानो मान पळून गेलेले शब्द तू गेल्यावर परत येतात. रानो मान पळून गेलेले शब्द तू गेल्यावर परत येतात. आणि काय काय बोलायचे त्याची आठवण करून येतात. अगं मी नाक म्हणी पण यांना नको का विचारायला? तोपर्यंत हाच विचारत नाही तोपर्यंत भेटतरी का? विचारायचं तर आहेच तिला कारण झगडा आता कठीण होऊन गेले तिच्याशिवाय. पण काय करायचं? माझी नोकरी तिची नोकरी दोघं सँडेवरच्या दोन टोका. मुलं बाळ संसार घर कसं जमेल सगळं? व्यवहारी विचार करायचा तर मनाचं उत्तर वेगळं आणि डोक्याचं वेगळं. अरे नेहमीच डोक्याने विचार करू नये. कधीतरी भावनांनाही वाव द्यावा. अरे नेहमीच डोक्याने विचार करू नये. कधी भावनांनाही वाव द्यावा. आसुसलेल्या डोळ्यांना स्वप्नाचा गाव द्यावा. हॅलो हा ऐक बोल. मुलगा हो चालेल ना. याच सिटीत आहे. वंडरफुल कॉलकॉम मध्ये मस्त. हो नक्की तू मला फोटो पाठव. आणि काय करणार गं आई मला पटलं तुझं. आत्ताच मी तिशीची आहे. नंतर कोण लग्न करणार माझ्याशी?
आता तू फोटो पाठव मी आजच रात्री तुला काय ते सांगते इनफॅक्ट नंबरच पाठव मी आजच भेटते त्याला आत्ता वेळ आहे तसा मला फोन ओके बाय अगदी 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 नक्की आईला मेलो आता काहीतरी करायलाच पाहिजे भूल जा सब कुछ आता फक्त तू म्हणजे तूच हातात हात घेशील जेव्हा हातात हात घेशील जेव्हा भीती तुला कशाचीच नसेल हातात हात घेशील जेव्हा भीती तुला कशाचीच नसेल अंधारातला काजवाही तेव्हा सूर्यापेक्षा प्रखर असेल एवढं नाटक करावं लागलं तेव्हा ही वेळ आली तुम्हाला काय वाटतं मी आईशी बोलत होते मी बोलत होते मैत्रिणीशी काल तिला फोन केला सगळं समजवलं पटवलं त्याकरता तिची दोन कामं केली हो सहा महिने झाले नुसती कॉफीच पितोय मला फोटो बघावे लागतात काही जाड काही बारीक काही फुटके काही मोठे कंटाळ कंटाळ आता बघून बरं हा पहिला याच तयार नाही खरंच सांगते हा वैतागाला होता पण हे सगळं नाटक केलं त्याचा शेवट गोड झाला की नाही काही म्हणालास हवी आहे तुझी साथ हवी आहे तुझी साथ साथ मला देशील का हवी आहे तुझी साथ साथ मला देशील का सुखार्थी मी जन्म दर हा खाती घेशील का जेव्हा तू माझा अलगद हात धरलास सख्या जेव्हा तू माझा अलगद हात धरलास खरं सांग तुझ्या मध्ये किती सवलास मी तिला विचारले तिने मला होय म्हटले सोनेरी गिरक्या दे मनात गाडी नाही